नमस्कार, मी मृण्मयी रचनात्मकमध्ये तुमचं स्वागत करते. संक्रांत होऊन गेली आहे आणि संक्रांत ते रथसप्तमी म्हटल्यावर आपल्याला तिळगुळाबरोबरच आठवतात ते हलव्याचे दागिने. तर आज मी तुम्हाला हलव्याची पर्स कशी करायची हे दाखवणार आहे. पर्स म्हटलं की स्त्रियांचा आणि मुलींचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. तर ही एक नवीन ॲक्सेसरी म्हणून तुम्ही त्यांना बोरनहाणाला किंवा हळदी कुंकाला गिफ्ट देऊ शकता. किंवा ह्याला जे मी हँडल लावलं आहे ते न लावता तुम्ही ह्याचं गिफ्ट एनवलप म्हणूनसुद्धा वापर करू शकता. अतिशय सोपी आहे, नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा कशी वाटते. Thank you.